हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज अभिजित. आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन वर्ल्ड बाय अभिजित. तर आज आपण गव्हर्नमेंट नोकरीच्या सिरीजमध्ये डीव्हीटी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत ज्या 772 जागांसाठीची भरती निघालेली आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 मार्च 2023 रात्री 11:59 आहे. याची पदनिहाय माहिती जर पाहायची झाली तर निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम याच्या 316 जागा आहेत. व याची शैक्षणिक पात्रता जर पाहायची झाली तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा ITI व 2 वर्ष अनुभव या ठिकाणी अट आहे. व वयाची अट जर पाहायची झाली तर 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष व सर्व पदासाठी किमान वय खुल्या प्रवर्गाचे जे वय आहे ते प्रत्येक पदासमोर दिले गेलेले आहे. व मागासवर्गीय खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 वर्ष वय देण्यात आलेले आहे. व प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिकाचे पाळले यासाठी 45 वर्ष माजी सैनिक खुला प्रवर्ग या सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी +3 वर्षे व माजी सैनिक दिव्यांग यासाठी 45 वर्षे वयापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. व शासकीय कर्मचारी 50 वर्ष वय व पदविकाधारक अंशकालीन उमेदवार हे 55 वर्ष वय या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सेकंड जे पद आहे ते म्हणजे कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार तांत्रिक हे आहे. ज्याच्या जागा ह्या 2 आहेत त्याची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही विषयातील इंजिनिअर डिप्लोमा व 3 वर्ष अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. व वयाची अट ही वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अधीक्षक तांत्रिकच्या 13 जागा आहेत त्याची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही विषयातील इंजिनिअर डिप्लोमा +3 वर्ष अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. व वयाची अट ही वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष आवश्यक आहे. मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक यांत्रिक विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक याच्या 46 जागा आहेत. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर पाहिजे झाली तर 10वी उत्तीर्ण +ITI MMTM इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या ठिकाणी आवश्यक आहे व 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. व वयाची अट 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष आहे. त्याच्यानंतर वसतिगृह अधीक्षकच्या 30 जागा आहेत ज्याच्या शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण व शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे व 1 वर्ष अनुभवाची आवश्यकता आहे. व वयाची अट जर पाहायची झाली तर वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 23 ते 38 वर्ष या ठिकाणी आवश्यक आहे. भंडारपालच्या 6 जागा आहेत व शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण अभियांत्रिक व्यापारातील राष्ट्रीय शिक्षक उमेदवार परीक्षा ही पास असणं आवश्यक आहे व 3 ते 4 वर्ष अनुभव आवश्यक आहे. व वयाची वाट वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष आवश्यक आहे. सहाय्यक भंडारपालच्या जागा आहे 89 आहेत व शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण अभियांत्रिक व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा पास असणं आवश्यक आहे व 3 ते 4 वर्ष अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. व वयाची अट ही वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा ज्या आहेत त्या 270 आहेत. व या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर पाहिजे झाली तर कला वाणिज्य विज्ञान विधी पदवी यापैकी कुठली एक पदवी आवश्यक आहे व 3 वर्ष अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. व वयाची अट ही वर दिल्याप्रमाणे व 9 मार्च 2023 रोजी 19 ते 38 वर्ष वय या ठिकाणी आवश्यक आहे. फॉर्मची फी ही खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये व मागासवर्गीयांसाठी 900 रुपये व माजी सैनिकाला या ठिकाणी कसल्या प्रकारची फी नाही आहे. व या ठिकाणी जर सामायिक परीक्षा संभाव्य तारीख जर पाहिजे झाली तर 3 मार्च 2023 रोजी CBT एक्झाम होण्याची शक्यता आहे. व व्यावसायिक चाचणीची संभाव्य तारीख ही 1 मे 2023 या दरम्यान असू शकते. व उपलब्ध पदसंख्या जर पाहिजे झालं तर व्यवसाय प्रशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय 14 पदे, महाराष्ट्र राज्य कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण व प्रशिक्षण मंडळ 1 पद, मुंबई विभाग 138 पदे, पुणे विभाग 169 पदे, नाशिक विभाग 163 पदे, औरंगाबाद विभाग 138 पदे, अमरावती विभाग 111 पदे, नागपूर विभाग 138 पदे असे 1772 पदे आहेत. जागेचे सामाजिक आरक्षण अंतर्गत जर वितरण जर पाहायचं झालं तर जाहिरातीची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशाच प्रकारचे माझे नवनवे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स फ्रेंड्स. Yeah.